ताजा सुद्दिगागि महान करियगे सब्स्क्राइब माडि बेल आइकॉन क्लिक माडि। साहित्य संस्कृति मत्तु कृषि विचार मंचदिंद बेडिकेळदल्लि नाळे रोग निरोधक शक्ति हेच्चिसुव काडा केंद्रद उद्घाटने। बेडिकेळदल्लि नाळे सोमवार एप्रिल 19 रंदु रोग निरोधक शक्ति हेच्चिसुव काडा केंद्रद उद्घाटने नडेयलिदे। बेडिकेहाळद साहित्य संस्कृति मत्तु कृषि विचार मंचवु मुंदे बंदु जनरल्लि रोग निरोधक शक्ति हेच्चिसलु आयुर्वेदिक काड केंद्र प्रारंभिसलागिद्दु आयुर्वेदाचार्य डाक्टर चंद्रकांत देसाई यादगोड मत्तु राष्ट्रपति पुरस्कार पड़ेद सुनील सुभाष कोणेकर चंदगढ़ जिला कोल्लापुर इवर मार्गदर्शनदल्लि सोमवार एप्रिल 19 रंदु बेळग्गे 8:30 गंटेगे लट्टे शिक्षण संस्थेयु सभागृहदल्लि आयुर्वेद कार्ड केंद्रद उद्घाटनेयु करोना नियम पालिसि केलवे गण्यर उपस्थितियल्लि नडेयलिदे मत्तु मंगळवार एप्रिल 20 रिंद मुंदिन ಒಂದು ತಿಂಗಳು ಬೇಡಿಕೆಹಾಳ್ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ 6 ರಿಂದ 8 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಚಿತ ಆಯುರ್ವೇದ ಕಾರ್ಡ್ ವಿತರಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಮಂಚದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಾ ಡಿಎನ್ ದಬಾಡೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬೇಡಿಕೆಹಾಳದ ಲಟ್ಟೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯು ದೇಶಭಕ್ತ ರತ್ನಪ್ಪಣ್ಣ ಕುಂಬಾರ್ ಸಭಾಗೃಹದಲ್ಲಿ ಮಂಚದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಏಪ್ರಿಲ್ 18 ರಂದು ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯ ಎಂಎ ಚೌಗ್ಲೆ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಈ ವೇಳೆ ಮಂಚದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಭಯ್ ಕೋತ್ ಡಾಕ್ಟರ್ ಕಸ್ತೂರಿ ಬ್ರಿಜೇಶ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಆರ್ಎಂ ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಬಿಪಿ ಶಿರ್ಗುಪ್ಪೆ ಹಸನ್ ಮುಲ್ಲಾ ಸುರೇಶ್ ಗೋಣೆ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಕಿಣೇಕರ್ ಕೆವಿ ಜೋಶಿ ವಿಗೋ ಒಡೆರ್ ಎಸ್ಬಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಸುರೇಶ್ ದೇಸಾಯಿ ಶಿವಾಜಿ ಪಾಟೀಲ್ ಡಾಕ್ಟರ್ ಗೋಪಾಲ್ ಮಹಾಮುನಿ ವಸಂತ್ ಕೆರುಮಾಳೆ ರಾಜೇಂದ್ರ ಮೋರೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸ್ವಾಗತಿಸಿ ವಂದಿಸಿದರು. ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಬೇಡಿಕೆಹಾಳದಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅರಗೆ. ಮಹಾಮಾರಿನ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿನ ಘಾತಿರ್ಯ ಧುಮಾಕೊಳಲ ಕುಟತರಿ ಥಂಬವಣ್ಯಾಸಾಠಿ ಕಿಂವಾ ಮಾನಸಂಚಿ ಪ್ರತಿ ರೋಗ ಪ್ರತಿಕಾರಕ ಶಕ್ತಿ ವಾಡವಣ್ಯಾಸಾಠಿ ಮನೋನ್ ಬೆಡಕ್ಯಾಳ ಪಂಚಕ್ರೋಶಿ ಮದ್ಲ್ಯಾ ಲೋಕಾನಾ ಪ್ರತಿಕಾರ ಶಕ್ತಿ ಯುಕ್ತ ಬನವಣ್ಯಾಸಾಠಿ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಕಾಂತ ದೇಸಾಯಿ ಯಾದಗೂಡ್ मूळचे ते बेडकेळचे बेडकेळकर परंतु आता सहाली मुक्काम त्यांचा यादगुड मध्ये आहे हुकिरी तालुक्यामध्ये त्यांनी बनवलेल्या काड्याच्या चूर्णाचं त्यांच्या प्रेरणेने आणि चंदगडकर मध्ये कानेकर हे चंदगडचे त्यांच्या दोघांच्या प्रेरणेनं आम्ही हा काडा इथं सर्कल येथे काडा केंद्र बनवलेला आहे. मोफत काडा केंद्र देऊन समाजाचे ऋणमुक्त होण्याचा आणि समाजाला सुदृढ बनवण्याचा संकल्प आमच्या मंचांनी केलेला आहे. त्याचं उद्घाटन उद्या सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आणि उद्घाटन आणि काड्याबद्दलची वैशिष्ट्ये काड्याचं महत्त्व सांगणार. काडा घ्यायचा कसा किती घेतला तर त्याचे परिणाम काय होतात आणि किती दिवस घेतला तर त्याचे परिणाम काय होतात या गोष्टीची माहिती डॉक्टरांच्याकडनं तज्ज्ञांच्याकडनं लोकांना दिली जाईल. आणि त्यानंतर उद्घाटनानंतर रोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आमचं काडा केंद्र चालू असेल. काडा केंद्राच्या समोर दानपेटी ठेवली असेल. ज्यांची कुणाची इच्छा आहे त्यांनी दानपेटीमध्ये दान टाकायचं आणि बाकीच्या लोकांना जर ते नसेल उपलब्ध होत नसेल देता येत नसेल तर अशांना काही कंपल्सरी नाही. काढा घ्यायचा नियमित काढा किती दिवस घ्यायचा काय नाही त्याची माहिती उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ही दोन तज्ज्ञ व्यक्ती सांगतील आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि काढा केंद्राला सहकार करायचा आहे. आणि त्याचबरोबर कोरोनाचे सगळे नियम शासनाने घालून दिलेले सगळे नियम पालन करूनच काढा केंद्राला व्हिजिट करायचे. काडा केंद्राला व्हिजिट करत असताना तुमच्या तोंडाला मास्क असला पाहिजे, आल्यानंतर तुम्ही सॅनिटायझर केलं पाहिजे, डिस्टन्स सांभाळा पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलंच पाहिजे.